यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना टीका केलेली आहे, विशेष करून छगन भुजबळांवर, आणि आता त्यांचं टीकेचं स्तर खालावतं असं वाटतं, माचीचं स्तर. आता या महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि सामान्य माणसाला सुद्धा या दोघांच्या एकमेकांवरच्या टीका ऐकण्याची सवय झालेली आहे. काय की ते एक जण बोलले की दुसरे टीका करतात, दुसरे बोलले की पुन्हा पहिले टीका करतात, आणि त्याच्यामुळे आता या लोकांचे अशा प्रकारचे असले की दोघं एकमेकावरती टीका करणार हे सर्वसामान्य माणसाला अपेक्षित झालेलं आहे. आणि मग त्यांनी एखाद्या दिवशी टीका केली नाही तर त्या दिवशी आपल्याला आश्चर्य वाटेल. आज टीका केली तर काही आश्चर्य आपल्याला वाटत नाही. स्तर काय आहे काय नाही ते आता सामान्य जनता ठरवून राहिलेली आहे, आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं काही कारण नाही. बरं, जनांच्या पटलांनी ही पण मागणी केलेली की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका. ही मागणी तर हास्यास्पद आहे. ही लोकसभेची निवडणूक संपूर्ण भारतामध्ये होणार आहे, आणि एखाद्या राज्यातल्या एखाद्या समूहाने अशा प्रकारचं जर आवाहन केलं तर केंद्र सरकार त्याचा काही विचार करत नाही, आणि त्यामुळे निवडणुका काही कोणाच्या आव्हानावरून थांबू शकत नाही. सर, ते गाड्या गावात आल्या इलेक्शनच्या दरम्यान, तर त्या गाड्यांमधून उतरून टाका, दारात येऊ देऊ नका नेत्यांना, निवडणुकीच्या काळात नेत्यांना सहकार्य करू नका असा इशारा दिला. आणि सर, म्हणजे वयोवृद्ध लोकांना जे मरणाच्या दारावर आहे त्यांना आंदोलन उपोषणामध्ये बसवा आणि त्यांच्या मृत्यूसाठी मग सरकारला जबाबदार धरा असं त्यांचं. आता त्याचं इव्हॅल्युएशन समाज करणार आहे की जे जे काही त्यांनी आवाहन केलं, परंतु आमदार खासदारांना आपल्या दारासमोरून जाऊ नका देऊ, गावामध्ये येऊ नका देऊ, आणि निवडणुका जर लागल्या तर निवडणुकीदरम्यान प्रचाराकरता जर कोणी आलं तर त्यांच्या गाड्याचा ताबा घ्या, आपल्या गोठ्यामध्ये नेऊन ठेवा आणि निवडणुकीनंतर त्यांना परत करा, अशा प्रकारचं जे आव्हान आहे ते किती यशस्वी होईल याबद्दल मी स्वतः साशंक आहे. किती काय म्हटलं तर शेवटी लोकशाही पद्धतीने हा देश चालत असतो, आणि लोकशाही पद्धतीने जेव्हा देश चालतो तेव्हा एखाद्या निवडणुकीच्या वेळेस यावेळेस गावबंदी करणं हे काही आपल्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नाही, आणि लोकंसुद्धा त्याचं किती पालन करतील याविषयीसुद्धा मी थोडा साशंक आहे. कारण आपण जेव्हा सामाजिक प्रश्न हा वेगळा असतो आणि राजकीय भूमिका ही वेगळी असते, आणि आज तर अशी परिस्थिती झाली आहे की प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहे, आणि म्हणून कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आपलं ऐकतील तर कोणत्या पक्षाचे ऐकणार नाही याचासुद्धा विचार होईल. आणि ज्या दिवशी या 2, 3, 4, 5, 6 राजकीय पक्ष आहेत काही एकत्र आलेला नाही आहे, आणि मग या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष जर उभा राहिला तर त्या संघर्षाला कोण जबाबदार राहणार याचासुद्धा यापुढे आपल्याला विचार करावा लागणार. इशारा दिलेला आहे रास्ता रोको आंदोलनाचा गावागावात, कसं बघता तुम्ही याच्याकडे? हे बघा, पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातनं मी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांचे सर्वांचे ओबीसी समाजातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी 29 सप्टेंबर 2023 आमच्या ओबीसी समाजाला जे आश्वासित केलं होतं लेखी स्वरूपात शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही आणि सरसकट कुटुंबियांची प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही, हे या दोन्ही शब्द सरकारने पाळले. आणि काल झालेल्या विधानसभेच्या एक दिवसाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये मराठा समाजाला SC ST आणि OBC जे 50% आरक्षण मिळतं त्या व्यतिरिक्त स्वतंत्र SC BC या संवर्गात 10% आरक्षण देण्याचा कायदा एकमताने मंजूर केला, आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. आमच्या OBC समाजाला दिलेला शब्द पाळल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. परंतु आत्ताच जे माननीय जरांगे पाटील साहेबांनी पुढील आंदोलनाची जी दिशा ठरवली की
त्यांनी सांगितलं की सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही आणि अंतरवाली सराठीसह इतर ठिकाणी जे गुन्हे आंदोलकांवर नोंदविण्यात आलेले आहेत ते पूर्णपणे मागे घेत नाही, त्याचप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडल्या त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र या इतर यांच्याकरता 24 तारखेपासून प्रत्येक गावामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे। ते त्यांनी करावं ती त्यांची भूमिका आहे, मी त्याला काही विरोध करणार नाही। परंतु मी या आधीसुद्धा अनेकदा बोललेलो आहो की 26 तारखेला आंदोलकांच्याच संमतीने सरकारने प्रस्तावित मसुदा जाहीर केला होता, ज्याच्यावरती 16 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते। काल झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी तेव्हासुद्धा सांगितलं की 6 लाख हरकती नोंदविण्यात आलेल्या आहे आणि त्या हरकतींचं निराकरण करण्याचं काम युद्ध पातळीवरती सरकार करतं आहे, परंतु त्याच्याकरता जो वेळ लागणार आहे तो वेळ लागणारच आहे आणि म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जो वेळ लागतो तो वेळ संपल्यावरती नवीन मसुदा म्हणा किंवा प्रस्तावित मसुद्यामध्ये जे काही ॲडिशन रिलीजन करायचं आहे ते करून कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी काल दिलेलं आहे। आणि म्हणून अशा वेळेस प्रशासनाला एखादी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आंदोलकांनी द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये घाईगर्दी करून होत नसतो आणि म्हणून आणखी 2 दिवसाची मुदत आंदोलकांनी सरकारला दिलेली आहे, बघू 2 दिवसात काय होते। आणि 24 तारखेपासून प्रत्येक गावामध्ये हे आंदोलन करायचं असा निर्धार त्यांनी आज व्यक्त केलेला आहे। 29 तारखेपर्यंत हे आंदोलन, त्यानंतर 10 लाख लोकांना आमरण उभ्याने उपोषणावर बसण्याकरता त्यांनी आवाहन केलेलं आहे। सरकार याकडे लक्ष देईल, आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन राहू, परंतु आता हे आंदोलन किती गावामध्ये सक्सेस होते आणि त्याचा परिणाम सामान्य माणसावरती काय होतो, 12वीच्या परीक्षा सुरू आहे, आईवडील आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावरती घेऊन इकडून तिकडे जात असतात, अशा वेळेस सामान्य माणसाच्या जनजीवनावर जर त्याचा काही परिणाम झाला तर मग पुन्हा उद्या समाजामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, याची काळजी आंदोलकांनी घ्यावी, आंदोलकांनी याची काळजी घ्यावी आणि त्यांचं आंदोलन एक शांततेने करून इतर माणसांना त्याचा कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी, असंच आव्हान मी आपल्या माध्यमातून आंदोलकांना करू इच्छितो। सर, आज